सुधागड तालुक्यात बुधवारी दिनांक 5 एप्रिल रोजी कोरोनाचे तब्बल 28 रुग्ण सापडले आहेत, तर 14 जण बरे झाले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे 132 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 881 रुग्ण झाले असून 710 रुग्ण बरे झाले आहेत आणि 39 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉक्टर शशिकांत मडवी यांनी केले आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. सुधागडवासियांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. सदर कोरोनाची परिस्थिती पाहता सुधागड तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिवसागणिक कोरोनाचे पेशंटची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी खरोखर आज आपल्या देशाला, महाराष्ट्राला गरज आहे की आपण स्वतःहून घरी सुरक्षित राहून सर्व नियम पाळण्याची आवश्यकता आहे, परंतु असं होताना दिसत नाही आहे. आपण जर बघितलं तर 7 ते 11 वेळेमध्ये इतकी गर्दी होताना दिसते की तितकी गर्दी कदाचित पूर्ण दिवस सुरू ठेवूनसुद्धा होणार नाही. म्हणजे त्याचं उलट आता असं होतं की कदाचित पूर्ण दिवस सुरू ठेवूनसुद्धा 7 ते 11 जो वेळ आहे त्याच्यामध्ये 5 पट जास्त प्रसार होत असू शकतो. अशा प्रकारे शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक या सर्व ह्याच्यावरती रोख आणण्यासाठी, कोरोनाचा जो प्रसार आहे संसर्ग थांबवण्यासाठी जनता कर्फ्यूची नितांत आवश्यकता आपल्या सुधागड तालुक्याला नक्कीच आहे. धन्यवाद. सुधागड तालुक्यामध्ये काल कोरोनाचे 25 रुग्ण एकाच दिवशी सापडल्यामुळे मोठी खळबळ माजली होती आणि अशातच आज जर पाली गावची किंवा पाली शहराची जर आपण परिस्थिती बघितली तर सर्व आस्थापना आपल्याला खुल्या दिसतात. तर ह्या आस्थापना खुल्या असताना नागरिक एकच गर्दी करतात. कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पालीमध्ये सध्याच्या मितीला 7 ते 11 पाळले जातात याबाबत शंकाच आहे. प्रशासनही याबद्दल मूक गिळून बसलेलं आहे असा संशय येत आहे. त्याच्यामुळे पालीमध्ये किमान 5 ते 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन व्हावा अशी एक जागरूक पालिकर म्हणून माझी इच्छा. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.